झांसी नाईट किंग क्रिकेट सामन्यांच्या संदर्भामध्ये आपला मनोगत या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त करणार आहे. तरी पंचांना विनंती की 2 मिनिट आपण सामना थांबवायचे. आदिवासी नाईट किंग आयोजित 2024 च्या या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन यांनी केलंय. ते आपले हरिचंद्र बांगारी सर असतील, यमनजी खंडवी सर असतील, खंडवीजी असतील, त्यांची पूर्ण मित्रमंडळ असेल, यांना मी मनापासून धन्यवाद देईन. कारण आपण इतक्या मोठ्या प्रमाणात आणि भव्य स्वरूपात जे आयोजन केलंय त्या आयोजनाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या कर्जत पंचायत समितीच्या माजी उपसभापती हिंदोळताई, माझ्या सोबत आलेले माझे ज्येष्ठ मार्गदर्शक बंधुजी देशमुख, युवकांच्या अध्यक्ष स्वप्नजी, प्रवीणदादा, हिंदोळा सर, या ग्रामपंचायतचे माजी सरपंच विलासदादा माली, अरुणजी आयनकर, निवृत्तीजी आयनकर, खंड ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच पप्पू शेठ, वारकडेदादा, काळूरामदादा, व्यासपीठा उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला असेल ते सर्व खेळाडू असतील, सर्व प्रेक्षक वर्ग असेल. मी हरिचंद्र बांगर आणि यमनजी आपल्याला खरंच मनापासून धन्यवाद देईन. कारण इतक्या मोठ्या स्वरूपाचं आणि आपण एक खर्चिक स्वरूपाचं सर या स्पर्धा आहे, या स्पर्धेचं आयोजन करणं इतकं सोपं नाही जे आमच्या सारख्यालाही जमणार नाही. असं आयोजन आपण एक दिमागदार आयोजन आपण केलं. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईन. आपण क्रिकेट म्हटलं की सर मी अनेक ठिकाणी नाईट कबड्डीच्या स्पर्धा असू द्या किंवा आदिवासी क्रिकेटच्या स्पर्धा असू द्या या स्पर्धेला मी जात असतो, आपल्याला अनेक वेळा शुभेच्छा देत असतो. परंतु सर मी पाहिलं का अनेक वेळा आदिवासी समाजाच्या एक वेगळ्या स्वरूपाच्या स्पर्धा होता, त्यामध्ये कबड्डीच्या मैदानी स्पर्धा असतील किंवा आपल्या क्रिकेटच्या स्पर्धा असतील, त्यांचं जर आपण पाहिलं त्यांची शिस्त असेल, त्यांच्याकडे असणारे गेम असेल, हे चांगल्या पद्धतीने आदिवासी समाजाकडून शिकण्यासारखं आहे. कारण अनेक ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा म्हटलं की भांडण तंडे होतात, कबड्डीच्या स्पर्धा म्हटलं की भांडण तंडे होतात, परंतु आपल्या आदिवासी समाजाने भरवलेल्या स्पर्धेचं मी मनापासून कौतुक करील. कारण आपण इतक्या चांगल्या स्वरूपाचं आणि सर्व खेळाडू असतील, सर्व क्रिकेटचे सर्व प्रेक्षक वर्ग असेल यांना मनापासून धन्यवाद देईन. पुढच्या काळामध्ये आपण अशा स्पर्धा घेऊन आपल्या खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ तयार करून द्यावं, आपल्या खेळाडूंना एक हक्काचं ग्राउंड तयार करून देणं हे आपल्या सर्वांचा एक अधिकार आहे. हे सर्वांना आपल्याला आपली एक सर्वांनी मेहनत घेणं गरजेचं आहे. कारण बांगर सर एक शिक्षक आहे, त्यांना क्रीडा असेल, कला असेल, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल हे अनेक क्षेत्राचं त्यांना ज्ञान आहे. आपल्या परिसरामध्ये जरी जिल्ह्याभरात काम करत असले तरी आपल्या परिसराबद्दल जी ओढ असते ती ओढ त्यांच्याकडे आहे. त्यांनी मला बाहेर सांगितलं असेल, कारण खांडस परिसरामधील सर्वच माझे आदिवासी कार्यकर्ते असतील हे सक्षम आणि सुशिक्षित कार्यकर्ते आहेत. इथे बसलेले मी आता डोळ्यासमोर माझे सर्वच आहेत, सर्व कुणी पोलीस आहे, कुणी शिक्षक आहे, कुणी अनेक गव्हर्नमेंट सारख्या ठिकाणी काम करते हे सर आपण जर पाहिलं तर एक आपल्या या तालुक्यामध्ये आपला कर्जत तालुका आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. परंतु आदिवासी तालुका हा जशी प्रगती व्हायला पाहिजे तशी प्रगती झालेली आहे. अनेक आदिवासी बांधव माझे चांगलं शिक्षण घेतलेलं आहे, चांगल्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. मी आपल्या सर्व आदिवासी बांधवांना मनापासून धन्यवाद देईन आणि ज्यांनी ज्यांनी या क्रिकेटमध्ये सहकार्य केले असेल त्यांनाही मनापासून धन्यवाद देईन, सर्व खेळाडूंना धन्यवाद देईन आणि थांबतो. नमस्कार. हॅलो हॅलो हॅलो. तसेच या